तर या पुढच्या बातमीकडे, लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना पत्र पाठवलंय. निकालाबाबत सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. मतमोजणी प्रक्रियेमध्ये फेरफार करण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका, मतमोजणी प्रक्रियेमध्ये सतर्क राहा असं त्यांनी म्हटलेलं आहे. देशामध्ये इंडिया आघाडीलाच बहुमत मिळेल असा दावाही त्यांनी केलेला आहे. तर आपण पाहतोय आताच्या महत्वाची बातमी. जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलेलं आहे. निकालाबाबत सत्ताधाऱ्यांकडून दिशाभूल सुरू आहे. मतमोजणी प्रक्रियेमध्ये फेरफार करण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका, मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये सतर्क रहा असं त्यांनी म्हटलेलं आहे.